राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये म्हणून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तिरंगा मास्क विकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी प्रयास संस्थेने केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये मास्क वापरण्याचाही समावेश आहे. 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनाच्या आधी बाजारात तिरंगा मास्क उपलब्ध आहेत. बाजारात विविध प्रकारचे मास्क विकले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून तिरंगा मास्कही बाजारात अंदाधुंद विकला जात आहे. अशा मास्क विक्रीवर सोलापूर जिल्हा प्रशासनानं बंदी घालावी, तसंच तिरंगा मास्क विकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन प्रयास मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची समक्ष भेट देऊन सादर केलं. त्यानंतर तात्काळ पोलीस आयुक्तांनी संबंधितांना योग्य ते आदेश दिले. यावेळी साजिद पटेल, ऋषी माळशिकारे, सुभाष वाघमारे आदी उपस्थित होते. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वान्य राज्यात राष्ट्रध्वजाचा म्हणजे तिरंगाचे मास्क व्यापाऱ्याकडून उपलब्ध होत आहे, तसे पब्लिश होत आहे. अशा पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाचा सन्मान करणं हे प्रत्येक भारतीयाचं नागरिकांचं कर्तव्य समजतो. भारताचे संविधानिक आदर्श नागरिक या नात्यानं आम्ही प्रयास मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सोलापूर पोलीस आयुक्त माननीय आयुक्त साहेब माननीय श्री अंकुजी शिंदे साहेब यांची समक्ष भेट घेऊन या संदर्भात जे राष्ट्रध्वज आहे, तिरंगाचे मास्क आहेत, असे जे मास्क वापरतील किंवा मास्क डिस्ट्रीब्युट करतील असे व्यापारी असतील किंवा घेणारे असतील यांच्या संदर्भात योग्य ती नियमावली करून असे जे राष्ट्रध्वजाचा अपमान करत असतील आणि अवमानजनक वागत असतील तर अशांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात आम्ही प्रयास मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने निवेदन सादर केलेलं आहे.